कोल्हापूर सांगली विमानतळासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्राकडे पाठवा, त्यानंतर मी लगेच समिती पाठवून जागेचे सर्वेक्षण करून घेतो, अशी ग्वाही केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी खासदार संजय पाटील यांना दिली. केंद्राच्या प्रवासी वाहतूक तसेच कृषी उडान 2 या महत्वाकांक्षी योजनेत कोल्हापूर सांगली विमानतळाचा समावेश करावा अशी मागणी खासदार संजय पाटील यांनी सिंधिया यांच्याकडे केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगलीच्या विकासात विमानतळ महत्वाचे असेल तर मी सर्व ते सहकार्य करेन असा शब्द दिला. खासदार पाटील म्हणाले, कोल्हापूर येथील विमानतळाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे आग्रही मागणी केली. या विमानतळाचा केंद्राच्या कृषी उडान योजना 2 समावेश करावा. या विमानतळामुळे प्रवासी वाहतुकीसोबत जिल्ह्यात उत्पादित कृषी आणि फलोत्पादनांची वाहतूक करता येईल. जिल्ह्याच्या विकासासाठी हे विमानतळ होणे महत्वाचे आहे अशी आग्रही भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, द्राक्ष, बेदाणा, डाळिंब, हळदीसह अन्य कृषी उत्पादने देशभरात तसेच परदेशातही गतीनं पोहोचण्यास मदत होईल. कृषी प्रक्रिया उद्योजकाच्या व्यवसाय वाढीसही चालना मिळेल. देशभरातील विविध शहरांशी जोडले गेल्याने सांगलीच्या दळणवळणाला गती येईल. नवनवीन उद्योग सांगलीत येण्याची संधी निर्माण होईल. खासदार पाटील यांच्या समवेत केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील आणि खासदार संजीव नाईक उपस्थित होते.